नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मी सर स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लावर यासारखी जी रोप लागवडीची असेल, झेंडू जी लागवडीची रोप असेल, तुम्हाला ही जर लावायची असेल तर अगोदर काय केलं गेलं पाहिजे, या सर्व या गोष्टी आज मी आपल्या व्हिडिओमध्ये एक मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे, आणि तो निश्चितच तुम्हाला आवडेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. तर मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर निश्चितच या व्हिडिओला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ती नेहमी ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण जे माझे नवीन येणारे व्हिडिओ आहेत हे पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येऊ पोहोचतील. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही लागवडीमध्ये जे रोपं लावणार असाल त्यामध्ये ज्या बीजनाशकांचा वापर केला गेला पाहिजे, जी उगवणारे तण आहेत, या आपल्याला फार कठीण काळामध्ये कठीण एक प्रसंग आहे की जे आपल्याला तणांपासून जे मोलमजुरी फार अवघड विषय होत चाललेला आहे, त्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही जर ह्या लागवडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही ही लागवडीची रोपं करणार असाल त्यावेळेस तुम्ही बीजनाशकाचा जर अवश्य वापर केला तर निश्चितच या ठिकाणी तुमची मजुरी वाचणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये असणाऱ्या बीजनाशकांमध्ये बीएसएफचं स्टॉम्प एक्स्ट्रा आहे, यूपीएलचं दोस सुपर आहे, त्याचबरोबर टाटाचं पनेडा ग्रँडी आहे. या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. एकरी 700 ml प्रमाण आहे, साधारणपणे एकरी 700 ml असतं आणि त्याचं 150 ते 160 लिटर पाण्याला हे 700 ml प्रमाण गेलं पाहिजे. तर या पद्धतीने जर तुम्ही स्प्रे जर केला तर निश्चितच आपल्याला जे उगवणारं बीज आहे, जे उगवणारं गवताचे बी आहेत, तर या ठिकाणी नाश पावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते नाश सुद्धा करतील. तर मित्रांनो, हे गवताचे बी नाश झाल्यानंतर ना ज्या गवताच्या बीज नाश झाल्यामुळे जे आपल्याला मोलमजुरी घालायची आहे या ठिकाणी ती कमी घालावं लागणार आहे, आणि मोलमजुरी कमी खर्च झाल्यामुळे मोलमजुरी गेलीच नाही तर आपल्याला मिळणारं जे 2 रुपये आहेत हे आपल्याला उत्पन्नाचं एक साधन चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण लागवडीच्या अगोदर जर बीजनाशकाचा वापर केला तर अशा पद्धतीने आपल्याला बेनिफिट मिळणार आहे, त्यासाठी मोलमजुरी सुद्धा आपली वाचणार आहे. तर निश्चितच तुम्ही मित्रांनो या बीजनाशकांचा वापर करून आपण आपली शेतीमधील जो वायफळ खर्च आहे, जो करणारा खर्च आहे, जी मोलमजुरी आहे, आपण या ठिकाणी वाचू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण केला तर निश्चितच आपले या ठिकाणी 2 रुपये वाचतील आणि आपल्याला हातभार सुद्धा एक लागण्यासाठी प्रयत्न राहील. मित्रांनो, या अजून काही गोष्टी आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न करेल, तुमच्यासमोर ते तुम्हाला आवडेल पण, आणि आवडलं असेल तर निश्चितच तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना पुढे पाठवू शकता, शेअर करू शकता. आणि हा मित्रांनो, तुम्हाला काही कमेंट बॉक्समध्ये जर प्रतिक्रिया द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकता. धन्यवाद.